जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी वाशी येथील ए पी एम सी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता मात्र आता मसाला मार्केटचा व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कम्युनिटी संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणीनंतर ए पी एम सी मार्केट बंद करण्याचा निर्णय ए पी एम सी प्रशासनानं घेतला आहे भाजी फळं कांदे बटाटे मार्केट येत्या शनिवारी म्हणजेच अकरा एप्रिलपासून बंद करण्याचा आदेश ए पी एम सी प्रशासनानं घेतला आहे दुसरीकडे दाना मार्केटच्या माध्यमातून मुंबईत दोन पूर्णांक पाच लाख टन अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्यानं आता पुढील एक महिना पुरेल एवढा साठा शिल्लक आहे त्यामुळे राज्यभरातील आणि परराज्यातून आलेलं अन्नधान्य मुंबई उपनगर व नवी नवी मुंबईत पोहोचवल्यानंतर आता दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे केंद्रानंतर आता राज्यातही सर्व विधिमंडळ सदस्य लोकप्रतिनिधींच्या वेतनामध्ये तीस टक्के कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे त्यानुसार राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य लोकप्रतिनिधींच्या वेतनामध्ये या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल दोन हजार वीसपासून पुढील वर्षापर्यंत म्हणजेच एप्रिल दोन हजार एकवीसपर्यंत तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आज मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला तबलिगी जमातीच्या निजामुद्दीनमध्ये मरकज वरून पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर निशाणा साधलाय तबलिगी जमातीच्या मरकजमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पस्तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं खुद्द केंद्राचं आरोग्य मंत्रालय सांगतंय आहे दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाला परवानगी कशी दिली त्यामुळे निर्माण झालेल्या संकटाला आता जबाबदार कोणा असे प्रश्न उपस्थित करत अनिल देशमुख यांनी अमित शहाचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सध्या महाराष्ट्रात आहे यावरून काहीजण राज्य सरकारवर टीका करताना दिसतंय मात्र देशामध्ये सर्वाधिक कोरोना चाचण्या होण्याचं प्रमाणही महाराष्ट्रातच जास्त असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अभियंता अनंत करमुसेसे यांना मारहाण झाल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे विरोधी पक्षात असलेल्या भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकानं या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे भाजपने आव्हाड यांनाही या प्रकरणात आरोपी केलं जावं त्याचप्रमाणे संबंधित सुरक्षारक्षक पोलिसांचंही निलंबन करण्यात यावं अशी देखील मागणी केली आहे मात्र या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे आणि या पाचही जणांना तेरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं दिले आहेत देशामध्ये कोरोना व्हायरसची स्थिती सुरू असलेल्या उपाययोजना आणि लॉकडाऊनच्या स्थितीसंदर्भात आज आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे लव अग्रवाल असं म्हणाले की हरियाणातील कर्नाल जिल्ह्यामध्ये अडॉप्ट अ फॅमिली अभियानाअंतर्गत तेरा हजार गरजू कुटुंबांना चौसष्ट लाख रुपयांची मदत केली जाणार आहे पी पी ई मास्क आणि व्हेंटिलेटर यायलासुद्धा सुरुवात झाली आहे भारतातील वीस उद्योजकांना पी पी ई तयार करायला सांगितले आहेत एक पूर्णांक सात कोटी पी पी आता ऑर्डर देखील देण्यात आली असून त्याचा पुरवठा देखील सुरू झाला आहे त्याचप्रमाणे एकूण एकोणपन्नास हजार व्हेंटिलेटरसाठी ही ऑर्डर दे देण्यात आल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलंय आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त डब्ल्यू न्यूजवर